शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. झालं तपासून जुनं खोड येते, लवकर बरं होईल. चला निघा इकडनं आता. बाबा फार दुखतय का? अरे मोडलेले हातावर बसलाय कन्या. म्हणजे तुमच्याच की? हे बरं आहे, म्हणजे बापाची चौकशी करायला पोरग आलाय आणि बाप त्याला शिव्या घालतोय. अरे म्हणून काय मोडलेले हातावर बसायचं काय कन्या? बाबा अहो ओरडू नका हो. आणि तुम्हाला कोणी सांगितलं होतं नसते उपद्रव करायला? त्या नानाच्या पकडा पकडीत तुम्हाला कबड्डी खायची काय गरज होती? कबड्डी? आई शपथ, माझी कबड्डीची मॅच आहे आणि जर मी नाही गेलो तर त्या किसनाला मैदान मोकळं मिळेल. बाबा मला ऑल दी बेस्ट. किधर बैठ गए तुम लोग? वो क्या क्या मिला दिखाओ मेरे को. अरे ज्वेलरी. ज्वेलरी दागिने मिले जी. ओए तुमको क्या मिला? ओए पापा जी 12 करोड़. 12? ओए गोनस बाटिल इधर आओ. ओए आलो 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 कायला हो मेरे को बता ये क्या है? ओए इसको क्या बोलते हैं? ये सोने का क्या है? इसको चप्पल हार बोलते हैं. चप्पल हार? चप्पल हार चाहिए नहीं पड़ता. चप्पल तेरे को चप्पल देता हूँ कभी. पापा जी क्या हुआ? ऐसा है? ओ यार इधर रुक तू. ओ इसको पकड़ के रखो, अभी देखता हूँ मैं क्या है. ओ यार गोणस इधर आ. ओ रुक मैं ही आता है. ओ आलो ओ मरने दे यार. ओ मेरे को एक गल बता. ये जो बाहर भीड़ जमा है वो मेरे को मारने को बुलाया तू? ओए कमिश्नर को फोन लगा. कमिश्नर को फोन लगा. मेरे क्या मालूम, वो अपने आप गोला हो गए होंगे. ओए ऐसा कैसा होए? तुम इधर इकट्ठा क्यों हो गए? त्याच काय साहेब, आम्ही अशी वाडे वस्तीवर राहणारी माणसं, आमच्याकडे कुठे बँक आली आहे? फिर साहेब वस्तीवर दरोडे पडतात, त्यामुळे आम्ही आमचं सगळं दागदागिन रोकड पैसा नानांकडे ठेवतो. या आता त्यांच्यावरच रेड पडली म्हणले, आम्ही आमचं समजा धंद्याला आलूया. समजा ये क्या है? ये क्या नाही, इन लोगों का दागिना है वो. रेड पड़ी है इसलिए लाने को आया है इधर. फिर रेड में कुछ नहीं मिलेगा. क्या मिलेगा? अरे बच्चे का तो मिलेगा ना तेरे को. ऐसा तुम मराठी कैसे बोलता है? वो महाराष्ट्र में लेके मराठी बोलना पड़ता है ना कभी कभी. चला चला गाड़िया चला. चायल एवढी मोडतोड केली, एवढा राडा केला, ते भरपाई कोण देणार? क्या मालूम, मेरे को कुछ मालूम नहीं. कुछ मालूम नहीं? हे बघा काय करतो, ही अशीच गुंडगिरी करणारी माणसं, याला घ्यान चालत होता. महाभारत घडलं विचारताय द्रौपदी दुर्योधनाची कोण कोण पाहुजा येड. ते नव जगू नानाची नवसाची काय भानगडे काय? नानाचा बाप श्रद्धाळू, नाना श्रद्धाळू काय, त्याची आईची पोरं वाचत नव्हती म्हणून पोराला कळसावर ना फेकू असं जगू नानाचा बाप बोलला होता. तेव्हा कुठं नाना वाचला पण नवस पिढायचा तसाच राहिला. नाही पण ते ना भाऊ, ते लहानपणाचं समजलं. पण यो जगू नाना केवढा उंच, तो कळस केवढा उंच, ही चादर केवढीशी धरायला माणसं चार फाटली बिटली तर टाकून राहील का जागेवर? मरोज सोंटी वाचून खोकलात जाईल. नसत्या चौकशी नको. चादर धर, चल चला रे. सेंटर
नाना घाबरला कशाला की या की हो हो येतो ना तू बस परत मास्टर प्राचार्य मिसाळ बोलतोय साहेब माझ्यासाठी मास्क तोडायचंयस तू मास्टर माझ्या मुलीवर लक्ष ठेवा बर का बर माझ्या मुलीबरोबर मी एक पीए पाठवलेली आहे पाठवा वर्गामध्ये काय वाचायचं असेल काय अभ्यास करायचा असेल काय शिकायचं असेल काय परीक्षा द्यायची असेल तर ती पीए काम करेल करू दे की माझी मुलगी फक्त कॉलेजमध्ये जाऊन येऊन करील कळलं येऊ द्या तुम्ही काही काळजी करू नका साहेब काळजी मला नाही करायची काळजी तुला करायची आलं का ध्यानात मला सांगतोय काळजी करू नका बर मला सांग कॉलेज काय म्हणतोय काळीचे माणसं ते हो तर बाबा सगळं ठीक आहे साहेब सगळं ठीक आहे गुड आणि ते तुझ्या मिशा काय म्हणतात आता मिशा अरे मिशा म्हणजे काय फुटलंय ना म्हणजे आता वाढायला लागलेत आणि मुख्य म्हणजे मी माझं आडनाव देखील बदलून मिसाळ केलंय बरं का साहेब अरे वा आणि मिशांच्या बाबतीत तुम्ही काळजीच करू नका हो तुम्हाला सांगतो साहेब परवा एका प्राध्यापकानं आपल्या मिशांना काढलं मी ताबडतोब त्याला कॉलेजमधून काढलं बेस आयुष्यात अशी प्रगती करा कळलं अरे मिशी तो खुशी आहे भरदार मिशा आहे भरदार माणसाचं भरदार लक्ष नाही ध्यानात ठेवा भरदार म्हणजे साहेब मी तर तुम्हाला बिल खूप झालंय आता ठेवतो आणि साहेब तुम्ही काहीही काळजी करू नका बरं का मी तुमच्या मुलीवर बारीक नजर ठेवणार आहे काय म्हणला तू म्हणजे मी अगदी व्यवस्थित लक्ष ठेवणार आहे ठीक आहे ठेव बोन दुसऱ्या पक्षापेक्षा आमच्या पक्षातलेच विरोधक यामागे आहेत असं माझं स्पष्ट मत आहे आय 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 बरोबर बोलता जगुनाना हा कुठे आला मारायला इथं हम तुम्हारे भाचे लगते आहे नाम आहे किसन तुम्ही लवकरात लवकर बरं व्हावं म्हणून तुमच्यासाठी गिफ्ट हे काय अरे असा टायरवाली गोल अरे माहितावर घालतात माहितावर हो खूप ठिकाणी शोधलं मंडईतले सगळे हार संपले होते पण मी हार मानली नाही त्याचा स्वीकार करा सलामी राम राम ते गुणच काय ते पाटील म्हणतात का तुम्हीच का येस अहो काय विचारतो मी तुम्हीच का मीच का मी मीच तुम्ही खरंच तुम्ही हे काय करतो अहो घाबरू नका पटत नाही घुसत आहे चक्री डावन थंडोर घालतो तुम्हाला संपलं का नाही ना असं असतं असं पण असत आपली शान आहे ती ही शान आहे ही आपली शान आहे काय पहलवान कुठल्या कडामध्ये तालीम करतो तुम्ही ते भैरू पहलवान आहे आपण तेच ते काय देणगी बिनगी मागायला का आखाड्याला देणगी या देणगी वर्गांची आपण भीक मागत नसतो आपण सौताच्या जीवावर कमवतो आणि हे बघा आपण आखाड्यात जातो आणि कॉलेजात बी जातो कॉलेजात येस कॉलेज वाटत नाही म्हणजे बोलणं ऐकल्यावर वाटत नाही दॅट इज व्हॉट सर इट इज नॉट डिपेंड ऑन युअर स्टाईल ऑफ लिव्हिंग इट डिपेंड ऑन युअर लेवल ऑफ थिंकिंग सॉरी आय एम नॉट प्रॉपरली गेटिंग यू यू अंडरस्टँड येस अंडरस्टँड गुड 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 व्हेरी गुड व्हेरी गुड आय अप्रिशिएट येस काय म्हणतोस काय खरं तर तुम्ही जगुना नाहात ना या तुमच्या पोरीचा फायदाच आहे हे ते कसं काय बुवा खरं तर तिची कंप्लेंट द्यायला येणार तुम्ही पण तुमचं रूप पाहून तुमची मिशी पाहून तुमचं सगळं पाहून मी विसरूनच गेलो कंप्लेंट करायला फादर फादर काय करतो अहो आज फादर डे आहे ना तर माझे फादर म्हणाले की आधी जाऊन हे धर काय धर म्हणजे तुमच्या पायावर पालथा पड आता काय करणार अडला नारायण याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत ते नटरंग पिक्चर मध्ये मीच होत नाही करते गुन्हा कागल ना याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत चलो तिकडे असलं रोजचा प्रमाण मला नाही आवडत चल फादर कहते हैं बाहेर पडेगा हे खोटे इम्प्रेशन मारायचा प्रयत्न करतोय बघा ना तुला सांगतो जगामध्ये सगळ्या गोष्टी सहन करू शकतो पण खोटी गोष्ट मी सहन करू शकत नाही आता फॉर एक्झाम्पल ही तुझी मिशी मला माहितीये खरी आहे हात लावते म्हणजे खरी आहे आपली शान आहे ती ही शान आहे
माझी शान आहे ती. का बटन काढताय? हा कुठं काढ मी? अरे मी लावतोय. अरे तू लावलं होतं नाही का? बरं तू लाव, तुझ्या हातला काय मस्त लागतं बटन. जरा जवळ की इतकं लांब ना कुठं बटन लागतं काय? जा, तुम्ही हे सगळं का करताय कळतंय मला. अरे म्हणजे काय असं काय करतो लुशी? अरे तू माझ्यासाठी किती काम करते मला सांग. सगळं उठलं गरमागरम आल्याचं चहा, त्यानंतर नाश्ता, त्यानंतर आंघोळीला मदत, त्यानंतर कपडे घालायला मदत, सॉरी सॉरी कपडे कपडे तुम्ही आता ओर करू नका. अगं असं काय करतेस? मी इतकी वर्ष तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला आणि अप्पूला सांभाळते, पण या घरात मला काही व्हॅल्यूच नाहीये. असं कुठं झालं बाई? व्हॅल्यू नाही असं कसं? या घरातली प्रत्येक गोष्ट तुझ्या शब्दावर चालती. पण माझी पोस्ट काय? आईला आता पोस्ट कशाला काय टप्पा टाकायचं पोस्टात? काहीतरी पीजे मारू नका. ते काही नाही, तुम्ही आधी माझ्याशी मॅरेज करा, मग मला पोस्ट मिळेल. अगं केलं असतं मॅरेज, पण माझ्या कुंडलीमध्ये कुठला तरी ग्रह झक मारतोय, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. मी मूळ नक्षत्रावरची आहे ना, त्यामुळे आपल्या दोघांचं जर मॅरेज झालं ना तर दोघांपैकी एखादा गॉड कडे जाईल. तुला चालेल का मला सांग? अजिबात नाही. मग मग ते ज्योतिष बोन एकदम करेक्ट कुंडली मांडलेली आहे. कसला मेला जोशी करेक्ट कुंडली? त्या जोशाला आणि त्याचा पंचांग दोघांना उचलून ना सिलेक्ट टाकावं. असं बोलू नये माय बाई. काय झालं? आता मी माय झाली होय. अगं माय इंग्लिश मध्ये माय, हिंदी मध्ये मेरी, आणि मराठी मध्ये माझी. काय झालं? सोडा बघू. का आधी मॅरेज करा. करतो ना, नाही कुठं म्हणलं मी. पण तो बघितलं त्या ज्योतिषीने कुठे लगेच मांडले, पण माझ्या जवळ आहे बघ तू. अजिबात नाही, आधी मॅरेज करा. अगं असं काय करते जवळ का? आता आसपास कुण नाहीये, बंगल्यात कुण नाहीये. आधी मॅरेज करा म्हणाली ना तुझ्या आईला. आता हे कोणाला तडमडायला? रामाच्या पायाच्या खाल्लं बघा जगुना ना, असा त्याला धोबी पचा टाकला ना की डायरेक्ट आसमानच दाखवलं डायरेक्ट. अशी नाका तोंडात माती गेली त्याच्या. पठ्ठ्या आता तुम्हीच बघा म्हणजे. काय मास्टर, कॉलेज मध्ये आमच्या पोरला कोण छेड करतात? पोर पोर तुमच्या लक्ष नाही वाटत तिकडं? नाही हो पोर नाही, पोरगा एकच पोरगा. एक पोरगा असला म्हणून काय झालं? तो छेडण्याची हिम्मत कशी करतो? तो शोधून काढा त्याला. आता काय सांगू तुम्हाला, शोधण्याचा मी माझ्याकडनं अगदी शोधून काढा. हाच साहेब, अहो आपल्याला ज्याच्यावरती रागवायचंय तोच. हा काय डोकं बिके फिरलं काय तुमचं? आमचा पहिलवान आहे तो. कसला पहिलवान? कॉलेज मध्ये फिन मिशनचा फिरत असतो. मास्टर मायला एक वेळ आमच्या मानेवरून तलवार फिरवा, पोटात चाकू घुसवा, पण आमच्या मिशीला हात ना लावायचा. अहो आमची शान आहे ती. चुकलो चुकलो चुकलो, काय माझ्या नोकरीचा सवाल होता ना, म्हणून चूक झाली माझ्याकडनं बोलताना. क्षमा करा मला, माफ केलं. काय रे हराम खोरा, माझ्यासमोर नाटक करतो काय तू? ओ मास्टर, मिशीच काय खेळताय? कॉलेज मध्ये जाऊ चला. मॅनेजर आपल्या फार्म हाऊस वर घेऊन चालायला, आणि सगळा बंदोबस्त करा तिथे याचा. चला लगेच. आता करतो. ए गोयल गुप्ता श्रीवास्तव या. सर 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 सर, ये मिसाल. यस सर. बोल सर. ती अपेक्षा घोणस. काय झालं तिचं? माझी तिच्या विरोधात कंप्लेंट आहे. कंप्लेंट तिच्या बद्दल? अरे ती कोण आहे माहितीये का? तिचा बाप. अरे कोणी का असे ना, डायरेक्ट थोबरीत मारली माझ्या. तिच्या बापाकडे पण जाईन मी. अशी जीन पॅन्ट वगैरे घालून? अरे काय लायकी आहे का तुझी? सर माइंड युअर लँग्वेज. सॉरी ओके. अरे तुला माहित नाही तो माणूस काय ते? काय त्याच्या आवडी निवडी जर का जपल्या ना तर स्वतःची पॅन्ट सुद्धा काढून देतो. मला नको त्याची पॅन्ट. तुला गंड दे. अरे पण त्याच्या आवडी निवडी जर का जपल्या नाहीत ना तर जीव सुद्धा घेतो. असो मग आधी तिच्या बापालाच बघतो मी. चल येतो मी सर. ओके आईला पोरांना जीना हराम करू टाकलं आपलं. पहिलं घर, मग कॉलेज, मग सोसायटी, आता राजकारण. नाना खरं सांगू का? तुमच्या पोरीवर त्याचा डोळा आहे. अरे असं कसं होईल? मी एक टाइम पोरीला विहिरीत ढकलून देईल, पर त्याला मिळून देणार नाही मी. हो जगुनाना विहिरीत ढकलण्या परीस आमचं पोरग आहे की. काय बोलला तू? काय बोलला तू? काय जगुनाना पुन्हा अंदाज असं? अरे बरोबर बोलला तू. अरे तुझा पोरग घर गाड्यावानी राहील माझ्या घरामध्ये. कोठे चाटिंग राहील, ताटाखालचं मांजर बनून राहील. एकदा एकदा माझ्या पोराला घर चवी करून घ्या. बस बस पहिले हेच काम करतो आता. त्या आईला माझ्या पोरं डोळा ठेवतो काय? आता त्यो आहे आणि मी आहे.
लग्नाच्या तयारी लागतो गरीबाचं पोरग बसा तुम्ही बसा. अरे मंग्या तुला काय अक्कल आहे? अरे काय डेंजर लोक आहे ती? सांग त्याला, सांगतो भाई भाई सांगतो. अरे भाईची बघ, भाई बॉडी दाखव तुम्ही. ही नाही, ही बघ बॉडी, बघ बघ बॉडी, बघ. एवढा स्ट्रॉंग माणूस आहे, याला मी फाईट मध्ये तरी काय होणार नाही. सांग, तुला पटत नाही? ये भाई, लागलं लागलं काहीच नाही. यांना मी 14 फाईट मारलं तरी यांना काय होत नाही. आलाय खलकट मंग्या, त्याला कळत नाही. तुमच्या बरोबर, तुमच्या बरोबर मंगा घेतो. एक मिनिट, नाही बर चालले. ए सुटकाईचा अहो, म्हणजे तुमच्याच की हे? समजा पब्लिकला ठाव आहे. हे काय चाललंय? काय जेसीबी चालवायला शिकतोय. आईला तुझ्या 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 बापाने तरी अशी जेसीबी चालली होती का? अहो म्हणूनच शिकतोय. कशा भाई? नानाचा अख्खा बंगलाच उकरून काढतो. अरे सुक्काळीच्या, म्हणजे माझ्याच. अहो मग असं हमराय काय झालं पण? अरे माझ्या हातातला डाव चाललाय, तो किसण्या पोरगी घेऊन चाललाय. तेल बी जाते, तूप बी जाते, संधी इष्टीन हातातली चालली आहे. अशी बरी जाऊ देन मी. माझ्याकडे एक दुप्पट नाही ना, म्हणजे येळ आली की बरोबर दाखवतो मी. अरे तुझे येळ येणार कधी? साखरपुडा झाल्यावर चालू केली काय तुम्ही? तुला बरं वाटावं म्हणून हलतोय.